वाकडमध्ये रणजिताबा कलाटे फाउंडेशनच्या वतीने भव्य बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात वाकड परिसरातील अनेक स्पर्धकांनी भाग घेतलाय. वाकडमधील पिंक सिटी रोडवरील स्टार बाजारच्या मागे भव्य दिव्य अशा बॅडमिंटन हॉलमध्ये एकदाच 6 ठिकाणी खेळण्याची व्यवस्था करण्यात आली असून प्रशस्त असा हॉल, संपूर्ण लाईट व्यवस्था आणि बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र, मॅट, पाणी बॉटल, बॅडमिंटन खेळण्याचं साहित्य अशी बक्षिसं देण्यात आली आहेत. त्यामुळे स्पर्धकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण दिसून आलंय. या कार्यक्रमास रणजिताबा कलाटे फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहा रणजित कलाटे आणि रणजित कलाटे आणि इतरही मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलंय. या फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहाताई रणजिताबा कलाटे या दिवाळीच्या आणि संपूर्ण अठरा विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा देतील. सर्वप्रथम रणजिताबा कलाटे फाउंडेशनच्या वतीने पुन्हा एकदा एक नवीन उपक्रम राबवण्यात आला आहे, तो म्हणजे बॅडमिंटन स्पर्धेचा. ह्याची संकल्पना पुन्हा एकदा आम्हाला आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्याकडूनच मिळालेली आहे. तसंच आमचं मार्गदर्शक शंकरशेठ जगताप, संतोषदादा कलाटे यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभलेलं आहे. तर मी आज सकाळपासून जे आज टुर्नामेंट्सचे विजेते किंवा जे काही स्पर्धक आहेत त्यांचा उत्साह बघून एक आपल्यामध्ये सुद्धा स्पोर्ट्समॅनशिप निर्माण झालेली आहे. तर मी सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्व नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. या बॅडमिंटन खेळामध्ये एक विशेष वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ते म्हणजे ज्यांनी स्वतःच्या मुलाला, बारीक मुलाला, एक छोट्या मुलाला सुद्धा या ठिकाणी आणलेलं आहे आणि दोघाही स्पर्धा जिंकलेले आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार, काय सांगाल आजच्या खेळाविषयी? हे कोर्टेटर झाल्यापासून आम्हाला खूप जास्त छान वाटत आहे, कारण पहिला वाकडमध्ये असं काय नव्हतं. आणि मी ॲक्च्युली, मला दोन मुलं आहेत आणि मी एनकरेज करेन सगळ्या स्त्रियांना की प्लीज प्ले, आणि त्याच्याने फिटनेस पण आणि इट गिव्ज यू जॉय. सो प्लीज थँक्स फॉर ऑर्गनायझिंग सच अ नाईस इव्हेंट. या टुर्नामेंट मधील ज्यांनी जे विजेते आहेत, मंदार रावजी आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करू. आपल्याला हे बक्षीस मिळालेलं आहे आणि रणजिताबा कलाटे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी विजेते झालेलो आहोत, काय सांगाल आपण याविषयी आणि दिवाळीच्या या सर्वांना काय शुभेच्छा द्या? सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हा एक पहिल्यांदाच झालेला हा प्रोग्राम होता जो वाकड एरियात आपला झालेला आहे. आबा कलाटेंमुळे हा छान व्यवस्थित पत्या सगळ्या पार केलेला प्रोग्राम आहे. आणि या प्रोग्राममध्ये जे नवीन टॅलेंट्स आलेले आहेत, जे मी स्वतः पाहिलेत, मी ऑलमोस्ट आता 20-21 वर्षापासून बॅडमिंटन खेळतो, पण आता जे नवीन स्पर्धक आलेले आहेत ते ज्या हिशोबाने खेळतात, म्हणजे सरांमुळे आज यांचे टॅलेंट सगळं बाहेर येते आणि याच्यामुळे खूप छान प्रगती होणार आहे. तर मी सरांना हेच म्हणेल की सर असेच ऑर्गनाईज करत राहा, आम्हाला खूप छान वाटतं आणि ॲक्च्युली त्यांनी आपले पूर्ण स्पोर्ट्स टुर्नामेंट सगळी व्यवस्थित. ओके, प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.